Tennis Cricket dot in India's first tennis ball cricket website. सामना शुरू थे अत्यधिक लहर तीसरा सामना बर्बाद हो हरिश्चंद्र से पाकिस्तान फाइटर बल्लेबाज से प्रवीण समेत रक्षक गणा अजय दो ऑन साइड नालाज के लाइट वाले आदिवासी प्रीमियर लीग का अंतिम दिन का बाद अंतिम दिन से लगा इसमें क्या कहा अच्छा राष्ट्रीय से डाउन करा पलंग का है ऐसा बनाया आते दो ऐसा सा� आदिवासी प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग जुने खेळपट्टी हा चेंडू हवे मिस टाइमिंग शॉट गोलंदाज स्वतः जज करतोय आणि हा छेल त्याने टिपलेला आहे हा चेंडू सन्मानित आहे त्याचा घेऊन काढलाय डिफेन्सिव्ह फटका एक धावी ते पूर्ण केली आहे गोलंदाज विनायक आपण पाहतोय संजय नगर इकडनं राऊंड विकेट मारा करतोय फुलटॉस चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये रक्षकाचा चेंडू गॅदर करतो मात्र चेंडू लक्ष्मीचा खूपच जास्त बाहेर होता पण त्याने चेंडू स्वयर घोषित केला स्ट्राईकला फलंदाज यावेळेस नरेश हा चेंडू पील केले गेले हलकस मात्र अतिशय चांगला चेंडू होता बॅट लॉंग ऑफ गोलंदाज यशवंत हा चेंडू उंची दिली होती फ्लाइट डिलिव्हरी मोहक टाकले संभ्रमात टाकले आणि हा झेल इथे पकडला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने आणखीन एक जबरदस्त धक्का जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं मात्र जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं क्रिकेटमध्ये मात्र ही जबाबदारी कुणीही स्वीकारत नाही कुणीही संयमी खेळ करत नाही कुणीही खेळपट्टीवर थांबावे लागले हा चेंडू जागा भरून खेळला चेंडू गेला स्क्वेअर लेग सी मारायचे बाहेर षटकार आणखीन अपेक्षा असणारे संघाला हा चेंडू मात्र स्वयर चेंडू पंचगीरची भूमिका केली फिरोज सर असो योगेश इंद्रेकर असो त्या माध्यमातून जबरदस्त कधीही आजवर आम्ही अनेक स्पर्धा कव्हर केल्या मात्र कोणताही निर्णय अजूनपर्यंत त्यांचा वादग्रस्त निर्णय ठरलेला नाहीये अचूक निर्णय बारीक लक्ष आणि एक व्यावसायिक पंच म्हणून जी जबाबदारी काय असेल दाखवत असताना हा चेंडू हवेत आहे गोलंदाज स्वतः जज करतोय फलंदाज बाद आणखीन एक फलंदाज तंबूच्या असली आला बघा आपण तळाचे फलंदाज इथे स्ट्रगल करतायत झगडतायत पूर्णपणे आपण परत अडचणी सापडला चेंडू पूल करतोय स्क्वेअरच्या दिशेने चेंडू पहिल्या टप्प्यात अडवण्याचा प्रयत्न दिसा क्षेत्ररक्षण त्यावेळेस चेंडू टप्पापर्यंत खाली जातोय बघा सबमरीन डिलिव्हरी षटक संपल्याची घोषणा करतायत धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या धावपळीवर पाहतोय पण यावेळेस सागर प्रवीण टू सागर क्षेत्ररक्षणाची रचना यावेळेस थोडीशी बदलत असताना मिड ऑन चा क्षेत्ररक्षक त्या क्षेत्ररक्षकाला घेतलाय थर्डमॅनला गोलंदाज या षटकातील पहिला चेंडू यावेळेस चेंडू ऑन साइड ला व्हाईट इज लॉंग ऑन तिथं मध्ये चेंडू जातोय एक धावे दरम्यान पूर्ण होते मग आता स्ट्राईक लावला धावा
हा चेंडू टप्पापर्यंत वेगाने निघून जातोय. यात चेंडू खोलवर पायचेत पकडले फलंदाजाला. सातवा धक्का आविष्कार गोलंदाज प्रवीण. हा चेंडू निश्चितचा वेग घेतोय. आणखीन एक फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय षटकात. आठवा ऑल आउट टेन्शन आहे या संघासमोर. यावेळेस चेंडू लॉंग ऑन ला बघूया. जज करतोय आणि हा छेल इथे सोडलेला आहे. आता मात्र याला म्हणतात आसमान से गिर्यावर खजूर पेट. यावेळेस हा चेंडू इथे मोठे पक्ष दाखवेल गोलंदाज. हा चेंडू हवे ಆಡುವುದು यावेळेस मात्र लॉंगच्या वरून पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू मात्र शब्दा दिला. पुढचा चेंडू टॅप करतोय. चेंडू मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक वरती निघतोय निघून जात आहे. फसवी चेंडू फेकायचं आणि फलंदाजाने मात्र या जाळ्यात अडकवायचं. यास पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. अरे फलंदाज अगेश यास नावाचा इशारा दिला. मात्र चेंडू आवेता झेल होईल. फलंदाज बाद नसणार आहे आणि नोचा इशारा. वन प्लस वन दोन धावा मिळतील आणि हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकू शकणार नाही आहे. बघा अत्यंत कडक नियम आहेत, अत्यंत चांगले नियम. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाज गोलंदाजीमध्ये दोषी आढळलाय तेव्हा तेव्हा मात्र त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचं काम केलंय. कारण ग्रामीण क्रिकेट बघितलं तर अतिशय चांगलं आहे, मात्र आयसीसीचे नियम सुद्धा अत्यंत कडक आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा जरा विचार केला तर त्यांचे सुद्धा नियम फार कठीण आहेत. टाइमपास वर येणार हे वाटतो. आणि तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातो. रमेश यास नोचा इशारा दिला पुन्हा एकदा त्यांच्या निर्देशाने. आक्षेप नोंदवला होता म्हणजे त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलाय. या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही आहे. डिलिव्हरी मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. डावे बलवंता दोन षटरक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडू ताणणार नाही आहे. डीप फायलरला चेंडू आहे. बारा धावा दुसरं षडक मार्गस्थ असताना बारा धावा मोठा फटका. चेंडू मात्र यावेळेस सीमारेषेकडे गेलाय. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली झपाट्याने येत आहे, मात्र तोपर्यंत वेळ. आविष्कार फायडर संघ पुन्हा एकदा मोठा फटका. डीप मिड विकेटला चेंडू मात्र सीमा पलीकडे खणखणीत. हाय हँडसम षडकार. पहिला षडकार दाखवतो या नागेश. एका डाकुऱ्या फलंदाजास आहे आणि डाकून फलंदाज मात्र ऍडव्हेंचर असतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं, मात्र या ठिकाणी फलंदाजाच येतो.
मिनिम थोडवे जर आपण कुठे असाल तर अत्तावंश कमी आव्हान असणार आहे या पाच षटकामध्ये. तर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सगळ्याला. पण मंडळीवर मात्र फायदा उठू शकला नाहीये कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. मात्र त्याच्यानंतर रायगड येथून खेळण्यासाठी खेळाडू आले आहेत त्यामुळे सर्व खेळाडूंची नावं माहीत नाहीये. चांगला चेंडू होता खोलव्या टप्प्याचा चेंडू गॅपशॉट सिलेक्शन गोल क्षेत्राच्या चेंडूच्या वरती. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि एकच धाव षटकामध्ये खराब चेंडू आणि मात्र चेंडू सरकार आदिवासी गरज मात्र गावचा चेंडू कोळ्या टप्प्याचा सावकार म्हणतोय चेंडू वरती आणि सामना मात्र जिंकतोय या ठिकाणी हरेश एलेव्हन संघ.